आता एक महत्वाची बातमी आहे. देशातील मंदिरांबाहेर प्रसाद विक्रेत्यांसाठी ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात येणार आहे. रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठान या संघटनेनं हलाल प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर ओम प्रमाणपत्र सुरू केलेलं आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. मंदिरातील प्रसादाला ओम प्रमाणपत्र, हलाल प्रमाणपत्राच्या धर्तीवर ओम प्रमाणपत्र. रणजित सावरकर प्रतिष्ठानची संकल्पना. देशातील मंदिरांबाहेर विकल्या जाणाऱ्या प्रसादासाठी देखील आता चक्क प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. हलाल प्रमाणपत्राच्या धर्तीवर प्रसाद विक्रीसाठी ओम प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालंय. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर अन्न आणि औषध प्रशासनानं छापे टाकत प्रसाद विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रसादाच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनं ओम प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे. रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेच्या संकल्पनेतून हे प्रमाणपत्र दिलं जात आहे. मला सगळं हलालला कुठे सरकारी बांधलेत आहे, तरी ISRDC पासून सगळे हलाल घेतात की नाही. याला कारण आहे की मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल अत्यंत सक्षम आहेत, जागरूक आहेत. ते म्हणतात की आम्हाला आमच्या धर्मानुसार नसेल ते आम्ही घेणार नाही. त्याच्यामुळे हे हलाल टुरिझम हलाल हॉस्पिटलपर्यंत गेलेलं आहे. तर हिंदूंना हा श्रद्धा जपायचा अधिकार नाही का, हा प्रश्न तुम्ही आधी हलाल सर्टिफिकेशनवाल्याला विचारला पाहिजे की तुमच्याकडे काही शासकीय आहे का. मंदिराबाहेर विकले जाणारे पेढे प्रसाद यांच्या शुद्धतेबाबत अन्न औषध प्रशासनानं आक्षेप घेतला होता. मात्र आता ओम प्रमाणपत्राद्वारे प्रसादाची शुद्धता कशी तपासणार याबाबत अजून काहीच स्पष्टता नाही. सर्व धर्माचार्यांनी हा निर्णय घेतला की प्रसाद शुद्धी हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे. दरम्यान प्रसादाच्या शुद्धीकरणासाठी काय निकष असणार आहे याबाबत अन्न आणि औषध प्रशासनानं हात वर केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी यावर सडकून टीका केली आहे. काय नवीन नवीन फॅड असत, त्यांना वाटतं त्यांचं सर्टिफिकेट दिलं म्हणजे त्यांना सगळं कोण विचारतं त्या सर्टिफिकेटला. ते विक्रेते बिचारे गरीब घरातनं आलेले असतात आणि कुठलाही माणूस जेव्हा फुलं विकायला म्हणजे फुलं घ्यायला जातो, हार घ्यायला जातो, पूजेचे साहित्य घ्यायला जातो, तेव्हा कधी जाती धर्माचा विचार करतो. आपण विचारतो का रे, अरे तू कुठल्या धर्माचा आहे रे, जरा फुलं दे, पेढे दे, जरा तुझं कुंकू दे, सगळे घेतलं, तू कुठल्या धर्माचा आहे, अच्छा तू मागासवर्गीयस, हे घे परत. असं कधी झालंय का कुठल्या देवळात? कशाला चर्चा करायची सावरकर पिवरकर. देवाच्या मंदिरातला प्रसाद शुद्ध आणि आरोग्यवर्धक असायलाच हवा. मात्र त्याचे निकष अन्न आणि औषध प्रशासनानं ठरवायला हवे. धार्मिक संघटनांचं ते काम नाही. या ओम प्रमाणपत्राच्या निमित्तानं सामाजिक अशुद्धता निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.